ब्रह्मपुरी राज्य महामार्ग 353 D वरील किणी गावाजवळ पुलाजवळील बॅरिकेड सन 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे क्षतिग्रस्त झाले असून बाजूने 5 ते 6 फुटाचे मोठमोठे खड्डे पडलेत. रात्री मोटार सायकल अथवा इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना रस्त्याचा अंदाज बरोबर येत नाही, त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मोटार सायकल अथवा इतर वाहने खड्ड्यात पडून अपघात भीती आहे. भविष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीची जीवितहानी होऊ नये यासाठी नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ते बॅरिकेड्स आणि खड्डे दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सन 2016 ते 2017 मध्ये नागपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे कॉन्क्रिटीकरण रोडचे कॉन्ट्रॅक्ट मुंबई येथील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. त्यांना सरकारने 2 वर्षात काम पूर्ण करावे असं नमूद केलेल्या सूचनेनुसार कंपनीने उद्दिष्टानुसार सन 2018-19 मध्ये कॉन्क्रिटीकरण रोडचं कामही पूर्ण केलं. परंतु मात्र सन 2020 मध्ये भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसी खुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला महापूर आलाय. त्यामुळे ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील केनी गावाजवळचा पुलाजवळील बॅरिकेड्स महापुरामुळे क्षतिग्रस्त झालाय. त्यामुळे रोडच्या बाजूला 5 ते 6 फुटाचे मोठमोठे खड्डे पडलेत. खड्डे आणि क्षतिग्रस्त झालेले बॅरिकेड्सची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करतायत. आपण सध्या ब्रह्मपुरी आरमोरी रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर आहोत. 353 D राज्य महामार्ग आहे हा. सन 2020 मध्ये वैनगंगा नदीला जो महापूर आला होता त्या महापुराचं पाणी या हायवे रोडवरून वाहत होतं. त्याच्यात काही भाग पुलाजवळून वाहत गेलेला आहे. उदाहरणार्थ हे बॅरिकेटिक्स वगैरे गेल्या 2-3 वर्षापासून आपण बघू शकता. 2-3 वर्षापासून हा काम असाच पेंडिंग आहे. याबद्दल नागरिकांच्या वतीने विविध निवेदन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांना देण्यात आलेला आहे. परंतु 3 वर्षापासून हा जैसे थी परिस्थिती दिसतोय. रात्री वाहन धारकांना प्रवास करताना विनाकारणचा त्रास होत आहे. इथे इतका मोठा गड्डा पडलेला आहे की कुणाची जीवितहानी सुद्धा होणे हे नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन ह्या रोडची दुरुस्त करावी अशी मागणी सध्या नागरिकांच्या वतीने होत आहे. विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.